यस न्यूज मराठी चैनल चा ताजा घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी चैनल सब्सक्राइब करून घंटी समोरील बटन दाबा आणि अपडेट रहा। नमस्कार, मी जयेश, यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। पालघर येथील घटनेचा विश्व हिंदू परिषदेच्या वतीने निषेध। पालघर या ठिकाणी जमावाने दोन साधूंची अमानुषपणे हत्या केल्याच्या घटनेचा विश्व हिंदू परिषदेच्या वतीने निषेध नोंदून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। 17 एप्रिल रोजी राज्यातील पालघर या ठिकाणी असलेल्या दुर्गम भागातील गड चिंचोळे या गावात गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या दोन साधूंची तेथील जमावाने चोर समजून निर्गुणपणे हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती। सदर घटनेचा देशातील सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात असताना विश्व हिंदू परिषदेच्या वतीने देखील या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे। तसेच या घटनेतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी विश्व हिंदू परिषदेच्या श्रीरामपूर तालुका मंत्री रुपेश हाळकर यांनी केली असून दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा दिला आहे। महाराष्ट्रामध्ये 16 तारखेला संध्याकाळी जी पालघर या ठिकाणी जे संतांची हत्या झाली त्या हत्याचा मी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने निषेध करतो। तरी त्या मारेकऱ्यांना त्या मॉप लिंचिंगला त्वरित शासन व्हावं अशी मी शासनाकडे मागणी करतो आणि जर नाही झालं तर आम्ही तीव्र आंदोलनाचा इशारा श्रीरामपूर विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने करत आहोत। आणि महाराष्ट्रामध्ये ही संतांची भूमी, या संतांच्या भूमीला कुणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा कोणत्याही सरकारचा अथवा ह्या जे लोक आहे हे निराधार लोक जे असतील ह्या लोकांचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि आम्ही आंदोलनाचा इशारा देतो। प्रतिनिधी प्रवीण जमदडे, यस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातम्यांकरता श्रीरामपूर अहमदनगर।